तुम्हास शांती असो। देवदूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली। विश्वाच्या इतिहासामध्ये घडलेली ही घटना ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये परमेश्वराची साथ हवी असते, परंतु ह्या ठिकाणी परमेश्वराला मनुष्याची साथ हवी होती। मनुष्याच्या तारणासाठी परमेश्वराने माता मरियेची निवड केली आणि माता मरियेने परमेश्वराच्या संदेशाला होकार दिला। माता मरियेचा हा होकार जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि नम्रतेचा होता। माता मरियेच्या होकाराद्वारे स्वर्ग पृथ्वीवर अवतरलं, देव मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला। मनुष्याच्या तारणाचा नवीन करार सुरू झाला। माता मरियेचा हा होकार फक्त शब्दाचा नव्हता तर कृतीचा देखील होता। नाझरेथ येथे जो तिने होकार दिला होता तो कालवरीच्या टेकडीपर्यंत तिने पाळला। आज परमेश्वर आपणा प्रत्येकांना बोलावित आहे। आपला होकार परमेश्वराच्या संदेशाला कशा प्रकारे आहे? आपला हा होकार नम्रतेचा, जाणीवपूर्वक, आदरपूर्वक आहे का? त्याचं तारण कार्य पुढे चालवण्यासाठी आपणा प्रत्येकांना परमेश्वर बोलावत आहे। आपला होकार परमेश्वराचं तारण कार्य पूर्ण करण्यासाठी लाभदायी ठरो। आमेन।